त्यामुळे मराठवाड्यात भयंकर दुष्काळ असतानाही त्यावर उपाययोजना करण्याऐवजी विभागीय आयुक्त भापकर गझलांच्या कार्यक्रमात तल्लीन असल्याची बातमी आधार न्यूजने प्रसारित केली होती. यानंतर भापकर यांनी सर्व अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेत टंचाईग्रस्त भागाचा आढावा घेतला. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी तसेच दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी अनेक पक्ष व संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. एवढं सगळं असतानाही विभागीय आयुक्त मात्र गझलांच्या कार्यक्रमात तल्लीन असल्याचे चित्र दिसून आले. विभागीय आयुक्तांच्या अशा वागणुकीमुळे मराठवाडावासियांमध्ये नाराजगी दिसून आली. उपाययोजना करण्याऐवजी गझलांच्या कार्यक्रमात तल्लीन अशी बातमी आधार न्यूजवर प्रसारित झाल्याने जोरदार चर्चा सुरू झाली. प्रशासनाने या बातमीचा धसका घेऊन अधिकाऱ्यांनी बातमीची माहिती भापकरांपर्यंत पोहोचवली. यानंतर भापकर यांनी सर्व अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेत टंचाईग्रस्त भागाचा आढावा घेतला. मुंबईत खड्डे व बेशिस्त डंपर चालकांमुळे मुंबईतले एक कुटुंब उद्ध्वस्त झाले. घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर दुचाकीवरून खड्ड्या चुकवत असताना डंपरच्या चाकाखाली येऊन मायल एकाला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रमोद घडशी पूजा व 11 महिन्याचा चिमुरडा मानखुर्द लिंक रोडवरून जात असताना अपघात घडला. कचरा वाहून नेणाऱ्या डंपर चालकाने मागून जोराने हॉर्न वाजवला असता हॉर्नच्या आवाजाने प्रमोद दचकले व समोरचा खड्डा चुकवण्याच्या नादात त्यांची दुचाकी खड्ड्यात घसरली. पूजा व 11 महिन्याचा समर्थ डंपरच्या चाकाखाली आल्याने दोघांचाही चिडून मृत्यू झाला. या प्रकरणी देवनाथ पोलिसांनी आरोपी डंपर चालक शमी उल्ला रहमत अली शहा याला बेड्या ठोकले आहेत. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यास वेळेची मर्यादा ठरवून दिली आहे, मात्र असे असतानाही मीरा भाईंदर महापालिकेच्या मुख्य कार्यालयात भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यांनी एका क्षुल्लक कारणावरून फटाके फोडल्याचे समोर आले आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषण टाळण्यासाठी फटाके वाजवण्यावर मर्यादा आणली, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपने क्षुल्लक करण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेच्या मुख्य कार्यालयात फटाके फोडत कोर्टाच्या नियमांचे उल्लंघन केले. स्थायी समिती सभापती व महिला बालकल्याण समिती सभापती कार्यालयाच्या उद्घाटन समयी हे फटाके वाजवण्यात आले. या प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे, तर फटाके फोडण्यात काहीच गर नसल्याचे महापौराचे म्हणणे आहे. या सर्व घटनेनंतर प्रशासनात जर कोर्टाचे नियम धाब्यावर बसवत असतील तर सामान्य नागरिकांनी काय करायचे असा प्रश्न उपस्थित होतोय. कि उन्होंने बस अपना एक प्रयत्न प्रदर्शन दिखाने की कोशिश की कि हमसे प्यार है और ढेर सारी शुभकामनाएं दी, तो उसमें मुझे ऐसा नहीं लगता है कुछ के उन्होंने कुछ ऐसा कार्य किया है. कागज़ के जो रंग बिरंगी जो कागज़ अलाउड है वैसे रंग बिरंगी कागज़ के टुकड़े थे, बाकी उसमें कोई गलत चीज़ थी नहीं. भारतीय जनता पार्टीला विशेषतः मीरा भाईंदर मधल्या तो सत्तेचा एवढा अहंकार आणि माज आलेला आहे की त्यांना आता जमीन दिसायला तयार नाही. महापालिकेच्या आयुक्तांना जर थोडासा स्वाभिमान, कायद्याची चाढ आणि पाठीचा कणा जर असेल तर ते या सर्वांच्यावरती तातडीनं गुन्हा दाखल करतील, सर्वांचं जीवन धोक्यात आणल्याचा गुन्हा दाखल करतील. तळोजा MIDC कंपनीत भीषण स्फोट झाल्याने कल्याणजवळच्या 14 गावांना हादरे बसल्याची घटना घडली आहे. यात 2 कामगार जखमी झाले. तळोजा MIDC मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट झाला असून केमिकलच्या ड्रमला JCB चे फावडे लागल्याने भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी खड्डा काढताना ही घटना घडली. या JCB चालवणारे 2 कामगार जखमी झाले असून दरम्यान हा स्फोट इतका भीषण होता की यामुळे कल्याणजवळच्या 14 गावांना भूकंप सदृश हादरे बसले, तसेच अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या तर भिंतींना तडे देखील गेले. 2.5 किलोमीटर होईल आणि त्याच्यानंतर सर्व लोकांच्या काचा फुटून सगळा हे झालेला आहे आणि 10 किलोमीटरचा पासून लोकांचं फोन आलं की कोण निर्जा काट तिकून फोन आले की काय झाला. सर्व लोकांचा चिरोली धानसर इथपासून सगळी या भागाची हादरा बसला, एवढे लांब हादरा गेला. भीमा कोरेगाव दंगल आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांवर चुकीचे व आकसबुद्धीने पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते, मात्र आता आंदोलनातील खटले मागे घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 व जुलै ऑगस्ट 2018 मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने झालेले विविध खटले मागे घेण्याबाबत अर्ज केले आहेत. या अनुषंगाने चौकशी करून ते खटले मागे घेण्याबाबत समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. या समितीत राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक व 2 पोलीस महानिरीक्षकांचा समावेश असेल.
अशातच मराठा आरक्षणासाठी पुन्हा नोव्हेंबरमध्ये आंदोलन करण्याचा इशारा काही मराठा संघटनांनी दिलाय. निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही समाजाची नाराजी सरकारला महागात पडू शकते, यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे. मात्र गंभीर खटले मागे घेतले जाणार नाहीत असेही सरकारने स्पष्ट केलंय. मराठी संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ संगीतकार गीतकार यशवंत देव यांचे वयाच्या 91व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जाते. ज्येष्ठ कवी गायक व संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांनी 91व्या वर्षी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या यशवंत देव यांच्यावर दादर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी दिवस ते फुलायचे, जीवनात ही घडी अशीच राहू दे यांसारख्या शेकडो गीतांना संगीत देऊन यशवंत देव यांनी भावसंगीताचे विश्व समृद्ध केले. मराठी चित्रपट गीत, नाट्यपद, अभंग, गजल, भावगीत, लोकगीत यांसारख्या संगीताच्या अनेक क्षेत्रांमध्ये यशवंत देव यांनी आपला ठसा उमटवला होता. तसेच त्यांना गदिमा पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, शरद क्रीडा अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002, मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया पुढील ठळक घडामोडी. मनस्मृती जाळल्यावर जर कोणी मला धमकावत असेल तर मी अशा धमक्यांना जुमानत नाही. महात्मा फुलेंनी ज्या मनस्मृतीला जाळा म्हटले ती पुन्हा पुन्हा जाळणार, समतेच्या मार्गावर चालत राहणार, कोणाला काय करायचंय ते करत राहावे अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. छगन भुजबळ यांना निनावी धमकीचे पत्र मिळाले होते. या संभाजी भिडे व मनुस्मृती विरोधात बोललात तर तुम्हाला ठार करू असे लिहिले असून तुमचाही पानसरे दाभोळकर करू असाही आशय या पत्रात होता. यांचं असभ्य भाषेतील व शिवीगाळे या पत्रातून करण्यात आली होती. यावर छगन भुजबळ यांनी धमकी देणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. मी अशा धमकीच्या पत्रांना जास्त किंमत देऊ इच्छित नाही. मी महात्मा फुले, छत्रपती शाहू व डॉक्टर आंबेडकरांच्या विचाराच्या मार्गावर ठाम आहे. महात्मा फुलेंनी 5000 वर्षे बहुजनांवर अन्याय करणारी मनुस्मृती जाळून टाका हे जाहीरपणे सांगितले होते. यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली व देशाला संविधान देऊन समतेचा विचार दिला. मी देखील त्याच मार्गाने जाईन. कोणी धमकी देत असेल तर मी मनुस्मृती वारंवार जाळणार असेही ते यावेळी म्हणाले. त्याच्यामध्ये मी मनुग्रंथांच्या विरुद्ध बोलतो आहे, संभाजी भिडे यांच्या विरुद्ध बोलतो आहे. त्याबद्दल बऱ्याचशा ज्या आहेत शिवीगाळ करण्यात आलेली आहे आणि वारंवार सांगण्यात आलेलं आहे त्या पत्रात की तुम्ही हे बंद करा, नाहीतर तुमचासुद्धा जे आहे तुम्ही कलबुर्गी पानसरे वगैरे इतर लोकांचं जसं हत्या केली त्याप्रमाणे तुम्हालासुद्धा ती शिक्षा जी आहे दिली जाईल असं काहीतरी त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. अर्थात त्या पत्रांना मी काही फारशी जास्त काय किंमत देऊ इच्छित नाही. आणि कुणी असे पत्र दिले आणि धमकवले म्हणून माझं काम मी काही सोडणार नाही. ठाणे येथे रंगकामासाठी बांधण्यात आलेल्या लाकडांची परांची कोसळून झालेल्या अपघातात 7 कामगार जखमी झाले असून काहींना उपचारार्थ खासगी तर काहींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठाणे येथे लाकडांची परांची पडून 7 मजूर जखमी झाल्याची घटना बाळकुंभ परिसरातील रुणवळ गार्डन सिटी इमारतीच्या परिसरात घडली. यात 3 मजूर गंभीर जखमी झाले असून 5 मजुरांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. जवळपास 1.5 वर्षांपासून ही लाकडांची परांची बांधून ठेवली असल्याची माहिती समोर येत असून 1.5 वर्षांपासून ही परांची काढली नसल्याने बांबू पूर्णपणे कमकुवत झाल्याने वर चढलेले मजूर सरळ खाली आले. यामध्ये ज्यांचा निष्काळजीपणा असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. भाजीपाला नेत असल्याचे
बनाव करत अमरावतीतून अवैधरित्या दारू बल्लारपुरात नेताना 21 लाख रुपयांची दारू स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केली असून दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर असताना तब्बल 21 लाखांची दारू साठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. वर्धा जिल्हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो. वर्ध्यासह चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असल्याने लगतच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारू आणली जाते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. शांतीनगर चौकात सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून नवीन कोडी नंबर प्लेट नसलेल्या गाडीत भाजीपाल्याचे रिकामे कॅरेट ठेवण्यात आले होते. यात 1400 दारूच्या बॉटल्स पोलिसांना आढळून आल्या. वर्धा पथकाला आम्हाला खात्रीशीर माहिती मिळाली की अमरावती इथून वर्ध्या मार्गाने चंद्रपूर येथे बुलेरो पिकअपमध्ये अवैधरित्या देशीची वाहतूक करत आहे अशी खात्रीशीर माहितीवरून आमच्या एसीबी पथकाने शांतीनगर चौकामध्ये सापळा रचला व त्या सापळ्या दरम्यान सदरची गाडी पकडली. त्या कॅरेटमध्ये 140 देशी दारूच्या भरलेल्या खोके एकूण त्यांची किंमत 14 लाख रुपये व सदर गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली बोलेरो गाडी जी नवीन आहे तिला अजूनपर्यंत नंबरसुद्धा प्राप्त व्हायचा आहे. तिचा टेम्पररी नंबर सध्या आहे. ते नवीन गाडीची किंमत 7 लाख रुपये असा एकूण 21 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे. 8 दिवसापासून विविध मागण्यांसाठी संपावर असलेला ओला उबेर चालकांनी संपात सहभागी न झालेल्या एका चालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंबईतील ओला उबेर व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे गेल्या सोमवारपासून महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने संपाची हाक पुकारली. तसेच या संपात संपत पाटील हा ओला उबेर चालक सहभागी न झाल्याने संपत पाटील या चालकास बेदम मारहाण करून उठाबशा काढायला लावला. पुण्यातील चालक संपत पाटील हे भाडे घेऊन मुंबईत आले असताना भांडुपमध्ये संपात सहभागी झालेल्या काही ओला उबेरच्या चालकांनी त्यांना मारहाण केली. पाटील यांच्या मित्रांनी मारहाणीचा व्हिडिओ पाहिला व पाटील यांना पुन्हा भांडुपला घेऊन जाऊन मारहाणीची पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. तसेच पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांना अटक केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपादकीय लेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला असून सीबीआय हे जणू भाजप सरकारच्या घरात बांधलेले कुत्रे असे विधान करत टीकास्त्र सोडले. जपानचे पंतप्रधान आबे यांनी मोदी यांना मेजवानी दिली. त्या मेजवानीत आबे यांनी मोदी यांना प्लास्टिकच्या गाड्यांनी म्हणजेच चॉपस्टिकच्या सहाय्याने कसे खावे असे प्रशिक्षण दिले. इकडे देशात गंभीर परिस्थिती असताना देशाच्या प्रमुख स्तंभांना चॉपस्टिकच्या काड्या इतकी किंमत उरलेली नाही. मोदी जपानमध्ये चॉपस्टिक काड्यांनी कसे खायचे याचे धडे घेत आहेत. इकडे हिंदुस्थानी राज्यव्यवस्थेच्या 4 प्रमुख स्तंभांचाही आता काड्यात झाले आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल चढवला आहे. बीड येथे जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलींना हौदात बुडवून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली असून पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले. घरातील वाद व चारित्र्यावर पती संशय घेत असल्याने तणावात असलेल्या दीपाली आमटे या महिलेने आपल्या पोटच्या 2 मुलींना घरातील हौदात बुडवून मारल्याची घटना बीड शहरातील नरसोबा नगर येथे घडली. 23 वर्षीय दीपाली राधेश्याम आमटे असे या निर्दयी मातेचे नाव असून या घटनेत 2 चिमुरड्या मुली मरण पावले आहेत. घरी आलेला पती राधेश्याम याला 2 मुली दिसल्या नसल्याने त्याने आसपास शोधाशोध सुरू केली. राधेश्याम याला हौदात 2 मुलींचे मृतदेह आढळून आले. पोलिसांना या सर्व घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या निर्दयी आईला अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. तर ह्या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.